नमस्कार, मी तन्मय केतकर क कायद्याचा या चॅनलवरील प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, एखादी न सोडवलेली गहाण जमीन आपल्याला परत मिळवता येते का? आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडनं आपण कर्ज किंवा पैसे उसने घेतो आणि त्याच्या बदल्यात त्या कर्जाची परतफेड किंवा त्या परतफेडीची हमी म्हणून जेव्हा आपण मालमत्ता त्या व्यक्ती किंवा संस्थेकडे गहाण टाकतो तेव्हा त्या मालमत्तेची मालकी ही अजिबात हस्तांतरित झालेली नसते. म्हणजे जरी आपण कर्ज घेतलेलं असलं, आपली मालमत्ता जरी गहाण टाकलेली असली, तरी सुद्धा त्या गहाण टाकलेल्या मालमत्तेची मालकी ही त्या मूळ मालकाकडे कायम असते. आता बरेचदा काय होतं की जेव्हा एखादं कर्ज दिलं जातं तर काही वेळेला त्या कर्जाची परतफेड हवी तशी होत नाही किंवा कर्जाची परतफेड होतच नाही. मग अशा वेळेला ज्या व्यक्ती किंवा संस्थेकडे एखादी मालमत्ता गहाण असेल ती व्यक्ती किंवा संस्था त्या गहाण खात्यातील अटी आणि शर्तींच्या अनुषंगाने ती मालमत्ता एक तर जप्त तरी करू शकते किंवा ती मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून आपली रक्कम किंवा कर्जाची रक्कम जी आहे त्याची वसुली करून घेऊ शकते. आता गहाण टाकलेल्या जमिनीच्या संदर्भात ती मालमत्ता नुसती जप्त केलेली आहे का त्याचा लिलाव करून विक्री झालेली आहे ह्यावर आपल्याला ती मालमत्ता परत मिळणं किती सोपं किंवा किती कठीण आहे हे अवलंबून आहे. समजा आपण गहाण टाकलेली मालमत्ता त्या व्यक्ती किंवा संस्थेने नुसती जप्त केलेली असेल तर आपण आपली जी काही थकबाकी आहे आणि कर्ज आहे त्याचं पूर्ण परतफेड एकदा केली की ती मालमत्ता आपल्याला परत मिळणं हे अतिशय सोपं आहे. त्याकरता कोणतीही कायदेशीर गुंतागुंत किंवा किचकटपणा त्याच्यात येणार नाही. मात्र समजा आपण गहाण टाकलेली मालमत्ता त्या कर्जाच्या वसुलीकरता त्याचा जर लिलाव झाला असेल, ती एखाद्या व्यक्तीला लिलावात विकली गेली असेल किंवा त्या व्यक्तीने सुद्धा अजून पुढे पुढे जर ती मालमत्ता विकत गेली असेल तर मात्र अशी मालमत्ता परत मिळण्याला अनेक कायदेशीर अडचणी आपल्यासमोर उभ्या ठाकतात. साहजिकच जर आपण कर्जफेड करत असताना मालमत्ता त्रयस्थाला विकली गेली नसेल तर ती मालमत्ता मिळवणं सोपं आहे. मात्र जर त्या मालमत्तेचा लिलाव होऊन त्याची विक्री झाली असेल तर त्या सगळ्या हस्तांतरणांना आणि सगळ्या करारांना आव्हान देणं, ते रद्द करून घेणं ह्या सगळ्यामध्ये आपल्याला यश यायची शक्यता ही काहीशी कमी आहे. थोडक्यात काय, गहाण टाकलेली मालमत्ता नुसती जप्त झाली असेल तर ती परत मिळवणे काहीसे सोपे आहे. मात्र जर त्याची लिलाव किंवा विक्री झाली असेल तर मात्र अशी मालमत्ता परत मिळण्याची शक्यता देखील कमी आहे आणि ही मालमत्ता परत मिळवण्याला काहीसा आपल्याला अडचणींचा सामना देखील करायला लागायची दाट शक्यता आहे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या मालमत्तेमधील विहीर खरेदी करता येते का? आता विहीर ही गोष्ट अशी आहे की ती त्या जमिनी सोबतच असते. म्हणजे जमीन सोडून विहीर आपण विकत घेतली आणि एकीकडची दुसरीकडे नेली असं काही होऊ शकत नाही. साहजिकच जेव्हा आपल्याला विहीर खरेदी करायची असेल तेव्हा ती जमीन खरेदी करणं क्रमप्राप्त आहे. बरं, याच्यात दुसरी अडचण अशी असते की बरेचदा महसुली अभिलेखांवर विहिरीची नोंदच केलेली नसते किंवा नोंद जरी केलेली असेल तरी ती इतर अधिकार किंवा उतारा बारा यावर केलेली असते. विहिरीचा म्हणून स्वतंत्र अभिलेख आपल्याकडे ठेवायची पद्धत नाही. साहजिकच जेव्हा तुम्हाला विहीर खरेदी करायची वेळ येते तेव्हा त्या विहिरीचा तुकडा किंवा त्या विहिरीपुरते क्षेत्रफळ आपल्याला विकत घ्यायला लागतं. आता याच्यात सुद्धा सर्वसाधारणतः विहिरीचा आकार जर आपण लक्षात घेतला तर तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याची जी तरतूद आहे ती या खरेदी विक्री व्यवहाराला किंवा हस्तांतरणाला अडचण ठरू शकते. कारण विवक्षित आकारापेक्षा लहान आकाराचा तुकडा करण्यास त्या तुकडेबंदी कायद्याने मनाई आहे. साहजिकच असा विहिरीचा व्यवहार होणं किंवा खरेदी करणं हे काहीसं क्लिष्ट आणि किचकट काम आहे. मात्र याच्यावर एक उपाय आपण काढू शकतो की जसे एखाद्या जमिनीचे विकास हक्क हे विकास कराराने किंवा डेव्हलपमेंट अग्रीमेंटनी देण्यात येतात
तसंच एखाद्या जमिनीत असलेल्या विहिरीच्या वापराचे किंवा त्या विहिरीतील पाण्याच्या वापराचे हक्क आपण कराराने घेऊ शकतो. त्याकरता रितसर नोंदणीकृत करार देखील आपल्याला करता येईल. त्या कराराने होईल काय, एक तर आपल्याला त्या विहिरीच्या आणि पाण्याच्या वापराचे कायदेशीर अधिकार मिळतील आणि दुसरं महसुली अभिलेख नसणं किंवा तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याच्या तरतुदी याचा कुठलाही त्रास किंवा अडचण आपल्या त्या व्यवहाराला किंवा कराराला अजिबात येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या कराराकरता मुद्रांक आणि नोंदणी शुल्क किती आहे त्याची नक्की माहिती आपल्याला कुठे मिळेल. आता सर्वसाधारणतः आपल्याला ज्या गोष्टीची माहिती हवी आहे त्या गोष्टीच्या संबंधित कार्यालयात जर आपण गेलो तर आपल्याला त्या संदर्भात पक्की माहिती मिळते. साहजिकच जेव्हा आपल्याला मुद्रांक आणि नोंदणी शुल्क याची माहिती हवी असेल तेव्हा तुम्ही तालुक्याच्या नोंदणी कार्यालयात जाऊन त्या मालमत्तेचे कागदपत्र, कराराचा मसुदा हे सगळे कागदपत्र जर तिथल्या अधिकाऱ्यांना दाखवले तर ते त्या कराराच्या नोंदणी करता किती मुद्रांक शुल्क येईल, किती नोंदणी शुल्क येईल याची अगदी अचूक रक्कम तुम्हाला सांगू शकतील. कारण हे असतं कसं, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. साहजिकच राज्य सरकार विविध वेळी त्यात विविध बदल करत असतं. त्यामुळे जेव्हा आपल्याला नोंदणी करायची वेळ येईल तेव्हाच एकतर थेट नोंदणी कार्यालयात किंवा त्या क्षेत्रातला एखादी तज्ज्ञ व्यक्ती जर असेल त्याला आपण त्याबाबतीत विचारून त्याचा अंदाज आपल्याला मिळू शकतो. पण मला विचाराल तर कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तीपेक्षा सुद्धा जे नोंदणी कार्यालय आणि तिथले अधिकारी कर्मचारी असतात त्यांना अगदी लगेचची माहितीसुद्धा सरकारद्वारे उपलब्ध असते. म्हणून शक्यतोवर आपल्याला जर मुद्रांक आणि नोंदणी शुल्काची माहिती हवी असेल तर त्याकरता नोंदणी कार्यालयात आपली कागदपत्र घेऊन जाणं आणि त्यांच्याकडनं ती माहिती मिळवणं हा सर्वात श्रेयस्कर पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडेक्स 2 मध्ये जर चूक झाली तर काय करावं. आता कोणत्याही कराराची जेव्हा नोंदणी होते तेव्हा त्या करारातील महत्वाची माहिती थोडक्यात या इंडेक्स 2 या सिस्टीम जनरेटेड डॉक्युमेंटमध्ये किंवा अभिलेखामध्ये देण्यात येत असते. आता बरेचदा काय होतं, इंडेक्स 2 म्हणजे ती डेटा एंट्री त्याला करायला लागते आणि मग ती आपण स्वतः केलेली असो किंवा आपल्या माणसांनी केलेली असो किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी केलेली असो, काही वेळेला ह्या डेटा एंट्रीमध्ये काही मानवी चुका होतात. मग काही वेळेला जमिनीची माहिती म्हणजे सर्वे क्रमांक, हिस्सा क्रमांक, फ्लॅट क्रमांक, काही वेळेला क्षेत्रफळ, काही वेळेला व्यक्तींची नावं, पत्ते, ही जी सगळी महत्वाची माहिती आहे यामध्ये डेटा एंट्री करण्यामध्ये काही वेळा चुका राहून जातात. यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा तो म्हणजे करारात काहीही चूक झालेली नाही. करारामधली माहिती अतिशय आपण योग्य प्रकारे लिहिलेली आहे, मात्र त्या कराराच्या नोंदणीकरता जेव्हा आपण डेटा एंट्री करतोय तेव्हा त्या डेटा एंट्रीमध्ये चूक झाल्याने इंडेक्स 2 मध्ये फक्त चूक झालेली आहे. आता ही जर आपल्याला चूक दुरुस्ती करायची असेल तर त्याच्याकरता आपण रितसर चूक दुरुस्ती पत्र करून त्याची नोंदणी करून घेऊ शकतो. करारामध्ये किंवा कराराच्या इंडेक्स 2 मध्ये कोणतीही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करता येते आणि त्याच्याकरता आपल्याला रितसर नोंदणीकृत चूक दुरुस्ती पत्र किंवा डीड ऑफ करेक्शन करायला लागतं. हे डीड ऑफ करेक्शन आपण केलं की जो नवीन इंडेक्स 2 जनरेट होतो त्यामध्ये जुन्या इंडेक्स 2 मध्ये काय चुकलंय आणि काय दुरुस्ती झाली आहे याची सविस्तर माहिती येते आणि दोन्ही इंडेक्स 2 आपण एकत्र बघितले की ती चूक दुरुस्ती झाल्याचं अनुमान आपल्याला निश्चितपणे काढता येतो. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. धन्यवाद.